पण मी 40 लाख रुपये दिवसाला कमवतो असं म्हणतो तो काय, मी 20 लाख रुपये वाटतो कसं काय, कुठनं वाटतो 20 लाख रुपये, तो काय कुबेर आहे की काय? आणि ह्या केसचं सुद्धा काय नाही होणार मला माहिती आहे, उगाच तुम्ही माझी बाईट घेत आहे, त्याचं टेबल सुद्धा हलवलं जाणार नाही, कुठेही तक्रार दाखल करणार नाही, मला काही घेणं देणं नाही, माझ्या घराची सुरक्षा, माझ्या पोरीची सुरक्षा व्यवस्थित करण्यासाठी मी समर्थ आहे. चिंतकांनी कालची जी धमकी आली त्याच्याकडनं, माझा मित्र जो बँगलोरमध्ये होता त्याला सांगितलं मी तेरे साहेबको ठोक दूंगा, आणि त्या मित्राने बिचाऱ्याने घाबरून 24 तास मला काही सांगितलं नाही, नंतर त्याचा फोन आला की साहेब ऐसा ऐसा होणेवाला आहे, तुम जरा संदिग्धा सावधानता रखो. मी फोन आल्या आल्या ट्विट करून टाकलं, आणि ट्विट केल्यानंतर आज सकाळी माझ्या हितचिंतकांनी हा ऑडिओ आणून दिला. या ऑडिओमध्ये अनेक बाबी धक्कादायक, एक तर ते मी शूटर लावणार, ह्यांना मारणार, त्याला मारणार, ते ठीक आहे, पण मी दिवसाला 40 लाख रुपये आणतो आणि 20 लाख रुपये वाटतो, हे म्हणजे महानगरपालिका म्हणजे काय आहे, काय कुबेराचं खजाना आहे की काय? मी बाबाजीचा खास आहे, मी बाबाजीला सांगेन बाबाजी शूटर, तो बाबाजी आहे कोण? हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर. ह्याच्यापूर्वी आमचे एक नगरसेवकांचा आणि त्यांचा वाद झाला होता, तेव्हा त्या नगरसेवकाला घाटकोपरला बोलवून दम देण्यात आला होता सुभाष सिंग ठाकूरकडनं. त्याचं नाव विक्रांत चव्हाण म्हणजे पहिल्यांदा घडत नाही आहे, आणि हे म्हणजे हे नातं प्रूकर होतं ना, आणि तो हा म्हणजे गँगस्टर, मोठा गँगस्टर होता मुंबईतला, जो जे जे हत्याकांडात होता बरोबर. ह्या लेवलला जर महानगरपालिकेतले अधिकारी बोलणार असतील आणि ह्या लेवलला त्यांची जर कमाई असेल, तर काय 10 लाखाची सुपाई कोणालाही देऊन कोणालाही उडवतील, इतके बेशरम आहेत. यांनी माडामध्ये कमीत कमी 100 फॅट खोटासाया करून वेगवेगळ्या माणसांना दिलेत. प्रत्येक ह्याच्यापूर्वीच्या सगळ्या आयुक्तांचा हा खास असायचा, एकदम खास, आणि गेले अनेक वर्ष इस्टेट त्याच्या ताब्यात, महापालिकेच्या इस्टेटीचे 12 वाजवलेले, हे कोणालाच कळलं नाही. काय काय बेकायदेशीर केलं आहे याचं एकदा महापालिकेने चौकशी लावली तर चौकशीत समोर येईल. त्याचं एकही सर्टिफिकेट खरं नाही. जी विनायका इन्स्टिट्यूट आहे सिक्कीममध्ये, तिथलं ग्रॅज्युएशनच खोटं आहे, का हा कधी सिक्कीमला गेलेलाच नाही आहे. एवढंच नाही तर माझा असा अंदाज आहे की त्याचं 12वीचं सर्टिफिकेट सुद्धा खोटं आहे. म्हणजे ह्या पालिकेत वशिला असला की फक्त आयुक्त होता येत नाही, बाकी सगळं होता येतं. आयुक्त ते आता IAS वगैरे आहेत म्हणून नाही, नाही तर ह्या पालिकेत कोणीही कुठेही बसवता येतं, म्हणजे आपापली कामं करून घेता येतात ना. ह्याच महेश आहेर मी खाना होता ह्याच न्यूरोचा न्यूरोलॉजिस्ट होता, तो दवाखाना होता, त्याच्यात काही मशीन्स होत्या, त्या मशीन्स ठेवताना थोडासा त्यांनी प्लॅनमध्ये फेरफार केला होता, ह्यांनी त्याच्यावरती MRTP टाकायचा निर्णय घेतला आणि ते तोडून टाकलं त्याचं. खरं हे मी कधी करत नाही, मी हे दिलं नसतं, पण आता म्हणजे डोक्यावरनं पाणी जायला लागलं. आणि चालू आहे तरी काय, म्हणजे जो अधिकारी ओपनली बोलतो की मी दिवसाला एवढे कमवतो आणि एवढे वाटतो, ते काय आहे? म्हणजे मुलगी बिलगी सोडून द्या, त्याचं मी बघून घेईन काय करायचं ते, पण मी 40 लाख रुपये दिवसाला कमवतो असं म्हणतो तो काय, मी 20 लाख रुपये वाटतो कसं काय, कुठनं वाटतो 20 लाख रुपये, तो काय कुबेर आहे की काय? माझे बाबाजीचे खास संबंध आहेत, कसे काय असू शकतात? बाबाजी जेलमध्ये आहे, पोलीस काय करणार आहेत? काही नाही करणार. आणि ह्या केसचं सुद्धा काही नाही होणार मला माहिती आहे, उगाच तुम्ही माझी बाईट घेत आहे, त्याचं टेबलसुद्धा हलवलं जाणार नाही,
ना ठाणा पोलीस कमिशनरची हिंमत आहे ना आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कमिशनरची हिंमत आहे. दोघंही माझं त्यांच्यावर अजिबात आरोप नाही, ते बिचारे काही करू शकत नाही, हतबल आहेत दोघं, काय करणार. कुठेही तक्रार दाखल करणार नाही, मला काही घेणं देणं नाही. माझ्या घराची सुरक्षा, माझ्या पोरीची सुरक्षा व्यवस्थित करण्यासाठी मी समर्थ आहे. फक्त हा बाबाजी कोण आहे आणि तो कोणाच्या कुठल्या बाबाजीशी बोलतो याची माहिती पोलिसांनी घ्यावी. हे पोलिसांना धोकादायक आहे. जो माणूस एवढा कॉन्फिडेंटली सांगतो की मी सुभाष सिंग ठाकूरचा माणूस आहे, त्याला कुठल्या कायद्यान्वये त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो हे पोलिसांना व्यवस्थित माहिती आहे. थोड्याच वेळापूर्वी त्या अधिकाऱ्यांना मारहाण झाली नाही, मला नाही माहिती, मी इथे नव्हतोच, मी आलो आता. याबाबत काय गृहमंत्री असतील किंवा कोणाशी काय बोल, मी अजिबात कोणाशी काय बोलत नाही, मला काहीही बोलायची गरज वाटत नाही, काही होणार नाही. जर माझ्याविरुद्ध खोटा चिंचोळ पण दाखल केला जातो त्याच्यानंतर यंत्रणेवरचा तर विश्वासच उडवला. आणि एवढा सगळा व्हिडिओ असताना मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात हस्तक्षेपही केला नाही, तिथेच माझा प्रशासनावरचा आणि सरकारवरचा विश्वास उडाला. सर काय वाटतं, ठाणे महानगरपालिकेत दररोज एका अधिकारीकडनं 40 लाखाचं कलेक्शन होतं, अनेक अधिकारी आहेत अशाच प्रकारे. आता बघा तुम्हीच विचार करा, त्याला मी काय बोलणार, तो स्वतःच्या तोंडाने कमरू करतोय. मी नाही बोलत आहे ना, तो स्वतःच सांगतोय.